नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फुलंब्री येथे नगरपंचायतीच्या वतीने शहरातील साफसफाई खासगी गुत्तेदारामार्फत करण्याच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ। स्काउट गाईड जिल्हा संस्था व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन येथे आयोजित जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने काढण्यात आली होती शोभायात्रा। सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवार रोजी संपन्न। आणि फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे जुगार अड्ड्यावर वडोद बाजार पोलिसांनी धाड टाकून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना 5 जणांना घेतलं ताब्यात, मुद्देमालाही जप्त। फुलंब्री येथे नगरपंचायतीच्या वतीने शहरातील साफसफाई खासगी गुत्तेदारामार्फत करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून साफसफाईला सुरुवात झाली आहे। फुलंब्री येथील नगरपंचायतीने शहरातील साफसफाईचं कंत्राट दिलं असून गुरुवार रोजी सदरील कंत्राटदाराकडून साफसफाई करण्यास सुरुवात झाली। या कामाचं उद्घाटन इफ्कोचे केंद्रीय संचालक त्र्यंबकराव श्रीसाठ यांच्या हस्ते करण्यात आलं। 14व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मूलभूत अनुदानातून 50% निधी घनकचरा व्यवस्थापनेवर खर्च करणं बंधनकारक असल्यानं नगरपंचायत हद्दीतील ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून वाहनांद्वारे कंपोस्ट खत निर्मिती केंद्रावर पोहोचवला जाणार आहे। आदी कामं खासगी कंत्राटदारामार्फत करण्याचं ठरण्यात आलंय। सदरील कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष सुहास श्रीसाठ यांनी व्यक्त केलेले हे मनोगत पाहूया। स्वच्छतेला महत्व दिलंय आणि या स्वच्छतेच्या माध्यमातून आपण आज जी एक नामांकित कंपनी आहे, जी भारतामध्ये जिचं नाव आहे असं बीव्हीजी कंपनी, जो मराठी उद्योजक आहे आणि त्याच्या माध्यमातून ही कंपनी चालते। राष्ट्रपती भवन असेल दिल्लीचं किंवा मुंबईचं मंत्रालय असेल, विधान भवन असेल, या सर्व जागेची सफाई करण्याचं टेंडर या कंपनीने घेतलं, एका मराठी माणसाने घेतलं आहे। आणि कदाचित मला वाटतं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन व्हाईट हाऊसची सुद्धा साफसफाई करण्याचं टेंडर याच कंपनीकडे येणार आहे असं एक माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। आणि मागच्या प्रशासकाच्या काळामध्ये जे सफाईसाठी टेंडर काढलं गेलं त्या टेंडरमध्ये या कंपनीनं त्या ठिकाणी टेंडर भरलं आणि त्यांना ही निविदा त्यांची पास झाली, त्यांना हे काम मिळालं। याप्रसंगी मुख्याधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष इंदुबाई मिसाळ, वाल्मिक जाधव, संतोष राऊत, बाबासाहेब शिनगारे, राम बनसोड, योगेश मिसाळ, अजय शेरकर, अवेद चिस्ती, रंगनाथ आफत, भीमराव पाथरे, MIMचे नगरसेवक जफर चिस्ती, देवराव राऊत, मनोज मुळे, गणेश राऊत, भास्कर वानखेडे आदींची उपस्थिती होती। दरम्यान या कामाचा शुभारंभ झाला असला तरी नगर परिषदेतील विरोधी पक्षांनी मात्र काळ्या फिती लावून या उपक्रमाचा निषेध केला आहे। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। स्काउट गाईड जिल्हा संस्था व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन येथे आयोजित जिल्हा मेळाव्याच्या निमित्तानं शुक्रवार रोजी शोभायात्रा काढण्यात आली होती। जालना भारत स्काउट गाईड जिल्हा संस्था व शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने 15-17 फेब्रुवारीपर्यंत स्काउट गाईड जिल्हा मेळावा मॉडेल स्कूल इमारत गणपती शाळेसमोर भोकरदन येथे आयोजित करण्यात आलाय। त्यानिमित्तानं 16 फेब्रुवारी रोजी भोकरदन बसस्थानक परिसरातून स्काउट गाईड विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेला माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट हर्षलकुमार जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली। यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे, पवन जोशी, श्री भिसे, श्री पराग यांच्यासह स्काउट गाईड पदाधिकाऱ्यांसह प्रतिष्ठित तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदरील शोभायात्रा छत्रपती शिवाजी पुतळा, पोलीस स्टेशन, देशमुख गल्ली, नवीन बाजारपट्टी ते पुन्हा बसस्थानक अशी काढण्यात आली। वृत्त प्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। सिल्लोड तालुक्यातील चांदापूर शिवारातील गट नंबर 73/2 मधील जमिनीच्या फेरप्रकरणी विहित मुदतीमध्ये देण्यात आलेल्या तक्रार अर्जाला तलाठी व मंडळ अधिकाऱ्याच्या वतीनं केराचे टोपले दाखवण्यात येऊन मोठा आर्थिक व्यवहार करत फेरफार करण्यात आल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आता करण्यात आली आहे। प्रत्येक भारतीय माणसाला भारतीय राज्यघटनेनं काही अधिकार आणि हक्क दिलेत आणि संबंधित हक्काची पायमल्ली म्हणजेच अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो, परंतु सत्ता, पैसा आणि प्रशासनात काम करणाऱ्या काही मेवा खाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळं अनेक वेळा गरीब सर्वसामान्य माणसाचा कधीकधी जीवही जातो। असाच काहीचा प्रकार सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ तलाठी सजेमध्ये घडलाय। मंगरूळ सजे अंतर्गत येणाऱ्या चांदापूर शिवारातील 73/2 या गट नंबरमधील जमिनीचे 20 नोव्हेंबर 2017 रोजी झालेले खरेदी खत बेकायदेशीर असून त्या खरेदी खता आधारे फेर घेण्यात येऊ नये असा तक्रार अर्ज जमीन कसत असलेले तालुक्यातील चिंचपूर येथील मनोहर सांडू जंजाळ, संजय नारायण जंजाळ, रामेश्वर जंजाळ यांनी लगेचच
23 नोव्हेंबर 2017 रोजी तहसील कार्यालय व 28 नोव्हेंबर रोजी तलाठी सजा मंगरुळ येथे कार्यरत तलाठ्याकडे दिला होता. तक्रार अर्ज दिल्यानंतर प्रकरण तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे वर्ग होऊन त्यानंतर दोन्ही पक्षांना नोटिसा निघून सुनावणी होणं आवश्यक होतं. परंतु नोटिसाची वाट पाहत बसलेले मनोहर जंजाळ आणि इतरांना अंधारात ठेवून किंबहुना त्यांच्या तक्रार अर्जाला अर्थपूर्ण संबंधाच्या बळावर केराची टोपली दाखवत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी चक्क तक्रारदारांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार नाकारत संबंधित जमिनीचा फेर मंजूर केला. ही माहिती मिळताच मनोहर सांडू जंजाळ यांनी तहसीलदार संतोष कोरड यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. तेव्हा तहसीलदारांनी फेर रद्द करण्याचे किंवा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना असल्यानं तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करा असा सल्ला दिला. त्यानुसार जंजाळ यांनी संबंधित फेर रद्द करण्याची व मुजोर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे केली आहे. अतिरेक्यांनाही बाजू मांडण्याची संधी दिल्या जाणाऱ्या या देशात मात्र सर्वसामान्य गरिबांना बाजू मांडण्याची संधी नाकारली जाते हेच्या प्रकारावरून सिद्ध होत आहे. आता संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई होते की संबंधिताला जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवार रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अंबादास मानकापे हे होते. साई संस्थान धूपखेडाचे साई साधक स्वामी बलदेवजी भारती, गुरुदेव सेवा आश्रम जामनेरचे श्याम चैतन्यजी महाराज, मरीमाय संस्थान आमखेडाचे अशोक महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती होती. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकाभाऊ पात्रीकर, जिल्हा परिषद सदस्य गोपी गबरू जाधव, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र देशमुख, सोयगाव पंचायत समितीचे सभापती धरमसिंग चव्हाण, फर्दापूरच्या सरपंच रेणुका आगळे, जिल्हा बँक माजी संचालक लेखराज उपाध्याय, विठ्ठल आगळे, दारासिंग चव्हाण आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव. भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर येथील उपमहापौर श्रीपाद छिद्दमचा सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे निषेध करण्यात आला. अहमदनगर येथील भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिद्दम यांनी शुक्रवार रोजी सकाळी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी उद्दामपणे अपशब्द उच्चारल्यानं सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे शनिवार रोजी सकाळी 10 वाजता बसस्थानक परिसरामध्ये श्रीपाद छिद्दम यांच्या पुतळ्याला चपला मारत दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी राहुल सपकाळ, भारत मोरे, शरीफ सौदागर, प्रकाश दिवटे, अमोल आमटे, नितीन मोरे, सागर गौते, गणेश सोमासे, पंढरीनाथ मोरे, संदीप कदम, योगेश कदम, सागर सोमासे, काकासाहेब मोरे, योगेश मोरे, प्रदीप गौते आदींसह तरुणांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी राजू बनकर, आमठाणा. फुलंब्री तालुक्यातील बोरगावरजे येथे जुगार अड्ड्यावर ओढत बाजार पोलिसांनी धाड टाकून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना 5 जणांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्जे येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वडोद बाजार पोलिसांनी छापा टाकून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 4,220 रुपयांसह मुद्देमाल जप्त केलाय. 2 जण फरार झाले आहेत. गुरुवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली. तेजराव सांडू धुमाळ वय 39, राणा रसतळा, उत्तम सोनाजी साळवे वय 59, गणेश साहेबराव ठोंबरे वय 40, अंकुश श्यामराव काळे वय 36, विजय देवराव काकडे वय 45 सर्व राहणार बोरगावरजं असं जुगार खेळत असताना ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं असून त्यांच्या ताब्यातून 4,220 रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक नारायण घुगे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार कायदा 12 अ प्रमाणे गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करतायत. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटोळे, जीवरक टाकळी. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळ घडामोडींवर. फुलंब्री येथे नगरपंचायतीच्या वतीने शहरातील साफसफाई खासगी गुत्तेदारामार्फत करण्याच्या कामाचा करण्यात आला शुभारंभ. स्काउट गाईड जिल्हा संस्था व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन येथे आयोजित जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने काढण्यात आली होती शोभायात्रा. सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवार रोजी संपन्न. आणि फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्जे येथे जुगार अड्ड्यावर वडोद बाजार पोलिसांनी धाड टाकून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना 5 जणांना घेतलं ताब्यात, मुद्देमालाही जप्त. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.